डीडी कोसंबी विचार महोत्सव 2020 तुमकां सगळ्यांक खबर आसतली की कला आनी संस्कृतीक खातें वेगळ्यावेगळ्यो स्पर्धा वेगळ्यावेगळे महोत्सव घेत आसता आनी त्या संदर्भान एक नामणेचो आमचो महोत्सव म्हणल्यारूच डीडी कोसंबी विचार व्याख्यान मेला महोत्सव आनी ह्या महोत्सवाक राष्ट्रीय पांवड्याचेर आंतरराष्ट्रीय पांवड्याचेर नावलौकीक संपादन केल्ले तांचे अनुभव तांचे विचार हे आयकपाची एक संधी आनी ही ताचे फाटल्यान आमचे गोंयचे कुसुंबण केपें हांगा जन्मिल्ले आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ गोमंतकी विचारवंत सर्गेस्त दामोदर धर्मानंद कोसंबी एक महान व्यक्तिमत्व आणि त्याचप्रमाणे संख्याशास्त्र नाटकशास्त्र गणित पारतत्वशास्त्र प्रच्छविद्या असे अनुभवशास्त्र यासारख्या महान क्षेत्रात त्यांनी मूलभूत असे संशोधन करीत सगळ्या जगात दिपकावपी अशी कामगिरी केलेली असा आणि ह्या संदर्भात त्यांची ओळख आजच्या युवा पिढीत जावची त्यांची काम केल्ले आजच्या तरुणाण्या बद्दल पावचे आणि बुद्धीक एक चालना मेळपा खातीर आज हो महोत्सव आम्ही घडून हाडटा. खास करून गेले कित्येक आज बोलू हो 12वो आमचो हो महोत्सव जावन आसा आणि ह्या महोत्सवात वेगळेवेगळे कॉलेजीची भुरगीं खास करून आवर्जून उपस्थित राहून ते अनुभव जे असतात ते ऐकपाचो आणि त्यात नंतर ताणीन केल्ल्या प्रश्नाक जाबो दिवप हे ह्या एक खास वैशिष्ट जावन आसा. म्हणून आम्ही हो महोत्सव बरोबर 27 तारखेक सांजेच्या 5 वरांचेर ताजे उद्घाटन माननीय मुख्यमंत्री श्रीमान डॉक्टर प्रमोदजी सावंत हेजे हस्तुके जातले. ताजे बरोबर आसतले आमचे ट्रान्सपोर्ट मिनिस्टर श्री मॉवीन बाब गुदिनो हावी तांचे बरोबर आसतलो आणि सांजेच्या 5:30 वरांचेर आमची पहिली विचारवंत आसतली ती म्हणल्यार पद्मश्री डॉक्टर करनाम मल्लेश्वरी माजी भारतीय वेटलिफ्टर ऑलिंपिक्स ताजेर वेटलिफ्टिंग क्रीडा प्रकाराचे भवितव्य हाजेर ती आपले विचार मांडटली. दुसरो दीस आसा तो मंगळवार दिनांक 28 जानेर 2020 सांजेच्या 5 वरांचेर हे व्याख्यानमाला सुरू जातले. माझा आत्मा पॅरलायज झाला नाही झालाय या विषयाचेर पद्मश्री डॉक्टर दीपा मलिक ज्यो गुरगावच्यो आपले विचार मांडटली. त्याचबरोबर बुधवार दिनांक 19 जानेवारी 2020 तळागळातील असामान्याचे सबलीकरण एक सर्वसमावेशक जगाचा प्रवास डॉक्टर क्षमा फंडांडीस ही आपले विचार मांडटली. ती एका व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नॉर्दन आर्क कॅपिटल ह्याची जबाबदारी सांभाळटा. आणि 30 तारखेक हस्तर ते जेव्हा महिला राज्य करतील त्या विषयाचे वतले डॉक्टर छावी राजवत ही राजस्थानची एमबीए शिकली पहिली महिला सरपंच जाऊन असा. त्या सगळ्यांचो विचार त्या आमच्या डीडी कोसंबी विचार व्याख्यानमाला जातले. म्हणजे समस्त गोयकार त्याचबरोबर खास करून युवा वर्ग जे आपले स्वतःच्या पावलाचेर उभे रावपाक सोदता जेंका आपली एक करियर करपाचे त्याचबरोबर आपले नाव संपादन करपा खातीर जे अडथळ्याचेर मात कशें करप ह्या सगळ्याचो अनुभव घेवपा खातीर एक संधी आसा. आणि अशा विषयाचेर हांव सगळ्या स्टुडंट्सांक एक आग्रहाचे निमंत्रण करता. हे 4 दीस चलणारो हो महोत्सव तुम्ही आवर्जून 4 दीस उपस्थिती लावून विचार ऐकचे आणि आपल्या स्वतःक त्याचो कसो फायदो जावपाक शकता हे थोडेशे ताजे ज्ञान जर प्राप्त जर करून घेतले जाल्यार म्हाका दिसता आम्ही खूब मुखार वतले. आणि तुमकांय सगळ्यांक म्हणजे पत्रकार बंधू आसा तुम्ही सगळ्यांनी आमकां सातत्यान आमकां सपोर्ट केल्लो आसात. आमची ही व्याख्यान मेले संदर्भान माहिती तुमचे कडल्यान तोडो प्रसार जावनी हेवूय तुमकां हांव नमूद करता. त्याचबरोबर आमचे 26 तारखेक आमचे राज्य सांस्कृतिक पुरस्कार आणि युवा सृजन पुरस्काराचे वितरण जातले ह्याच कला अकादमीच्या दिनानाथ सभागृहात.